समतेची भूमिका मांडताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याचा संदेश दिला त्यांच्या या विचारांना अनुसरूनच समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं नाशिक येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब समाज समाजभूषण पुरस्कार शाहू फुले आणि संत रविदास पुरस्कार वितरण समारंभात ते काल बोलत होते यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले राज्यमंत्री दिलीप कांबळे आमदार भाईगिरकर उपस्थित होते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत भूमिहीनांना जमीन खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये आठ लाखांपर्यंत वाढ करण्यात आली तसंच मुंबईत उभारण्यात येणाऱ्या रविदास भवनासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच लहूजी साळवे स्मारकासाठी शंभर कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याचंही आठवले यांनी सांगितलं महाराष्ट्राला येत्या दोन हजार पंचवीस